नमस्कार, मी अविनाश पाटील यशोगाथा थोरांचीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज 9 मे मेवाड नरेश महाराणा प्रताप सिंह यांची जयंती, या जयंतीच्या निमित्ताने त्यांची यशोगाथा आपल्यासमोर सादर करतो। महाराणा प्रताप म्हणून प्रसिद्ध असलेल्या सध्याच्या राजस्थान राज्यातील उत्तर पश्चिम भारतातील मेवाडचा 13वा राजा होता। त्यांचे नाव मेवाड़ी राणा असे होते आणि मुगल साम्राज्याच्या विस्तारवादाविरुद्धच्या लष्करी प्रतिकारासाठी ते उल्लेखनीय होते। महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू पराक्रमी राजपूत होते। महाराणांचे पूर्वज मेवाडचे शासक आणि त्यांचे हिंदू वंश भगवान राम यांनी उत्पन्न केलेले सूर्यवंशी वंश होते। महाराणा प्रताप यांच्या जन्मस्थळाच्या प्रश्नावर 2 गृहीतक आहेत। पहिला, महाराणा प्रताप कुंभलगड किल्ल्यात जन्मला, कारण महाराणा उदय सिंह आणि जयवंताबाई कुंभलगड राजवाड्यात यांचं लग्न झालं होतं। दुसरा विश्वास असा की त्याचा जन्म पालीच्या वाड्यांमध्ये झाला। महाराणा प्रतापच्या आईचे नाव जयवंताबाई, ती पालीच्या सोनगरा अखैराजची मुलगी। महाराणा प्रताप यांचे बालपण भिल्ल समुदायाबरोबर घालवले गेले होते। ते भिल्ल समवेत मार्शल आर्ट शिकले होते। भिल्ल त्यांच्या मुलाला किक असे संबोधतात, म्हणून भिल्ल महाराणाला किक नावाने सुद्धा हाक मारत असत। लेखक विजय नहार यांच्या हिंदू सूर्य महाराणा प्रताप या पुस्तकानुसार उदय सिंग प्रतापचा जन्म झाला तेव्हा युद्ध आणि असुरक्षिततेने घेरले होते। कुंभलगड कोणत्याही प्रकारे सुरक्षित नव्हते। त्या काळात जोधपूरचा राजा मालदेव सर्वात शक्तिशाली होता। जयवंतबाई यांचे वडील आणि सोनी यांचा मुलगा सोनगारा अखिरज मालदेव एक विश्वासू सरंजामशाही आणि सामान्य होता। या कारणास्तव पाली आणि मारवाड सर्वच प्रकारे सुरक्षित होते, म्हणून जयवंतबाईंना पाली येथे पाठवण्यात आले। ज्येष्ठ शुक्ल तृतीया 1597 महाराणा प्रताप यांचा जन्म पाली मारवाड येथे झाला। प्रताप यांच्या जन्माची खबर मिळताच उदयसिंगांच्या सैन्याने मोर्चाला सुरुवात केली आणि माऊलीच्या युद्धात बनवीर विरुद्ध विजय मिळवला आणि चित्तोडच्या गादीचा ताबा घेतला। महाराणा प्रताप यांचे मुख्य सहाय्यक भारतीय प्रशासकीय सेवेचे सेवानिवृत्त अधिकारी देवेंद्र सिंग शक्तिवत या पुस्तकानुसार महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान जुना कचरीपाळीचे अवशेष जुन्ना किल्ल्यात आहेत। येथे सोनगरचे कुलदेवी नागनाथचे मंदिर असून सुरक्षित आहे। पुस्तकानुसार जुन्या परंपरेनुसार मुलीचा पहिला मुलगा तिच्या पियरमध्ये आहे। इतिहासकार अर्जुन सिंग शेखावत यांच्या मते महाराणा प्रताप यांचा जन्म 4 जुन्या डेमन सिस्टममध्ये मध्यरात्री 12:17 ते 12:57 मध्यरात्री आहे। पाल्मा सूर्योदय रोजी स्पष्ट सूर्य माहीत असणे आवश्यक आहे, यामुळे जन्मसिद्ध हक्क अनुकूल आहे। जर ही कुंडली चित्तोड किंवा मेवाडच्या काही ठिकाणी झाली असती तर सकाळी सूर्यप्रकाशाचे प्रमाण वेगळे असते। पंडितद्वारे स्थान गणना पहाटेच्या सूर्योदय राशी कला विकली पालीप्रमाणेच आहे। इ.स. 1568 मध्ये उदयसिंह रणवीर आनोसे दुसरे यांच्या चित्तोड राज्यावर मुघल सम्राट अकबर चाल करून आला। या हल्ल्यात राजे उदयसिंह आणि मेवाडचे राजघराणे किल्ल्यावर शत्रूला ताबा मिळवण्याआधी निसटले। उदयसिंह यांनी 1559 मध्ये उदयपूर शहराची स्थापना केली। महाराज उदयसिंह आणि त्यांची सर्वात प्रिय राणी भातियानी यांचा मुलगा जगमल याने त्यांच्या नंतर राज्यकारभार सांभाळावा अशी महाराजा उदयसिंह यांची इच्छा होती, पण राजे उदयसिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र प्रताप याने परंपरेनुसार राज्यकारभार सांभाळावा अशी सर्व वरिष्ठ मंत्र्यांची इच्छा होती। प्रताप यांच्या राज्याभिषेकाआधी मुख्यमंत्री चुंदावट आणि तोमर रामशहा यांनी जगमलला राजवाड्याबाहेर घालून दिले आणि प्रताप यास मेवाडचा राजा म्हणून घोषित केले। प्रताप यांची त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध राजा होण्याची तयारी नव्हती, पण राज्यातील मंत्र्यांनी जगमल हा राज्य करण्यास असमर्थ असल्याचे प्रताप यास पटवून दिले। राजपथावर बसल्यानंतर अतिशय पराक्रमाने आणि कुशलतेने त्यांनी राज्यकारभार चालवला। एक कुशल योद्धा, संघटक व राजकारण निपुण असा राज्यकर्ता म्हणून त्यांनी आपला लौकिक निर्माण केला। हल्दीघाटची लढाई। हल्दीघाटीच्या लढाईमध्ये चित्तोडगडच्या रक्तरंजित वेगामुळे मेवाडचा सुपीक पूर्व पट्टा मोगलांच्या हाती लागला। तथापि अरवली परिसरामधील उरलेले जंगली व डोंगराळ राज्य अजूनही प्रताप सिंगच्या ताब्यात होते। मोगल बादशहा अकबर हा मेवाड मार्गे गुजरातला स्थिर मार्ग मिळवण्याच्या उद्देशाने होता। 1572 मध्ये जेव्हा प्रताप सिंगचा राजा महाराणा म्हणून राज्य करण्यात आले तेव्हा अकबरने अनेक राजदूतांना पाठवून या भागातील इतर राजपूत नेत्यांप्रमाणे वासळ बनण्यास उद्युक्त केले।
जेव्हा महाराणाने अकबरला वैयक्तिकरित्या अधीन होण्यास नकार दिला तेव्हा युद्ध अपरिहार्य बनले. 1 जून 1576 रोजी अलीगढीची लढाई आमिरच्या मानसिंग पहिल्याच्या नेतृत्वात प्रताप सिंह आणि अकबरच्या सैन्यामध्ये झाली. मोगल विजयी ठरले आणि मेवारी वासियांना महत्त्वपूर्ण जीवितहानी केली, पण महाराणा पकडण्यात त्यांना अपयश आले. लढाईचे ठिकाण राजस्थानमधील आधुनिक काळातील राजसमंद गोगुंडाजवळील हल्दीघाटीजवळ एक अरुंद डोंगराळ खिंड होते. प्रताप सिंह यांनी सुमारे 3000 घोडदळ आणि 400 भिल्ल तिरंदाजांची फौज तयार केली. मुघलांचे नेतृत्व अंबर येथील मानसिंग करीत होते. बंगाल आणि बिहारमधील बंडखोरी आणि मिर्झा हकीम यांनी पंजाबमध्ये घुसखोरी केल्यानंतर 1579 नंतर मेवाडवरील मुघलांवरील दबाव कमी झाला. 1582 मध्ये प्रताप सिंगने देवर येथे मुघल चौकीवर हल्ला केला आणि ताब्यात घेतला. यामुळे मेवाडमधील सर्व 36 मुघल सैन्य चौकी स्वयंचलितपणे लिक्विडेशन झाली. या पराभवानंतर अकबरने मेवाड विरुद्ध सैन्य मोहीम थांबवली. देवरचा विजय हा महाराष्ट्रासाठी एक मुख्य अभिमान होता. जेम्स टॉटने मेवाडचे मॅरेथॉन असे वर्णन केले आहे. 1587 मध्ये अकबर लाहोरला गेला आणि उत्तर पश्चिमेकडील परिस्थिती बघून पुढील 12 वर्षे तिथेच राहिले. या काळात कोणतीही मोठी मोगल मोहीम मेवाडला पाठवली गेली नव्हती. परिस्थितीचा फायदा घेत प्रताप यांनी कुंभलगड, उदयपूर आणि गोगुंडासह पश्चिम मेवाड ताब्यात घेतले. या काळात त्यांनी आधुनिक डुंगरपूर जवळ चवंद ही नवीन राजधानी देखील बांधली. अशा या थोर महापुरुषास मी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.